महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मूर्तिजापूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने आमदार हरीश पिंपळे यांना सलून व्यवसाय पूर्ववत सुरू करण्याबाबत तालुका अध्यक्ष भावेश झाला यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे आणि त्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय सोडून फक्त सलून व्यवसाय बंद राहील अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील नाभिक समाजावर हा खूप मोठा अन्याय आहे. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजातील सलून व्यावसायिकाचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सलून व्यवसायधारकाने घरातील दागदागिने विकून दुकानभाडे, घरभाडे व वीज बिलाचा भरणा केलेला आहे. तसेच कर्जाचे हप्ते भरताना समाज मेटाकुटीस आलेला आहे. अशातच परत लॉकडाऊन करून सलून व्यवसायावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता जगायचे कसे हा प्रश्न नाभिक समाजासमोर पडलेला आहे. जनतेचे प्रतिनिधी या नात्याने आपण शासनाकडे आमच्या मागण्यासंदर्भात लक्ष केंद्रित करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती. जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभरामध्ये तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ व त्यामुळे जर विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. निवेदनामध्ये नाभिक समाजाच्या मागण्या सलून दुकाने पूर्ववत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, सर्व वयोगटातील सलून कारागीर व व्यावसायिकास तात्काळ कोरोना लस देण्यात यावी व कोरोना काळातील आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागण्यांची मागणी केली आहे. यावेळी तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष भावेश दिनेशभाई झाला, तालुका उपाध्यक्ष रवी पळसकर, तालुका सचिव अनूप दहीहांडेकर, मूर्तिजापूर तालुका नाभिक दुकानदार संघटना अध्यक्ष संतोष रुद्रकार, शहराध्यक्ष संतोष श्रीवास, शहर उपाध्यक्ष संतोष कुकळकर, शहर सचिव राजेंद्र कान्हेरकर, शहर प्रमुख रणजित झारुडिया, निलेश दहीहांडेकर, बंटी कुकळकर, गणेश कळसकर, संजय झारुडिया, साहेबराव धानोरकर, आशिष दहीहांडेकर, अवधूतराव कुकळकर, इसाक सलमाने, मोहम्मद आरिफ, शैलेंद्र श्रीवास, रोहित श्रीवास, विनोद डहाके, उमेश खंडारे, प्रफुल्ल बुढळकर, योगेश धामोरे आदी उपस्थित होते. सुमित सोनोने, एन एन न्यूज, मूर्तिजापूर.